पाचोरा शहरातील दत्त कॉलनीतील श्री स्वामी समर्थ केंद्र व संघवी कॉलनीतील श्री स्वामी समर्थ केंद्राला आदरणीय दादासाहेब मोरे यांची भेट। जनकल्याण योजना व विविध विषयावर केले मार्गदर्शन। या वेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते सेवेकरी। श्री स्वामी समर्थ सर्वांना नम्र विनंती आहे, आपण जागेवर बसून घ्या। परमपूज्य गुरु माऊलींना आणि आदरणीय दादासाहेबांना त्रिवार मुद्रा, आपला सर्वांना नमस्कार। आदरणीय दादासाहेबांचं आपल्या या सेवा केंद्रामध्ये आगमन झालेलं आहे। दोन्ही हात उंचावून आपण जय जयकाराने स्वागत करणार आहोत। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। भारत माता की जय। आज आपण भाग्यशाली आहात की आज गुरुपुत्र आदरणीय दादासाहेबांच्या दर्शनाबरोबरच थोडे 5 मिनिटं का होईना आदरणीय दादासाहेबांचं अमृततुल्य हितगुजाचाही आपल्याला निश्चितच लाभ होणार आहे। आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की 6, 7 आणि 8 तारखेला परमपूज्य गुरुमाऊलींच्या प्रमुख उपस्थितीत दत्तधाम श्री क्षेत्र नुशेवाडी या परमपावन स्थानावर स्वामी महाराजांच्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा, दरबार स्थापना आणि वास्तुशांतीचा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने 8 तारखेला परमपूज्य गुरुमाऊलींच्या अमृततुल्य हितगुजाचाही फार मोठा महासत्संग सोहळा या निमित्ताने होणार आहे। याच दिवशी दत्त महाराजांनी ज्या ठिकाणी 12 वर्ष वास्तव्य केलं अशा परमपावन स्थानावर एक दिवशीय गुरुचरित्राचं पारायणही होणार आहे। या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठीच आदरणीय दादासाहेब आपल्या या सेवा केंद्रामध्ये आलेले आहेत। याचबरोबर 5 फेब्रुवारीला परमपूज्य गुरुमाऊलींच्या शुभहस्ते सद्गुरु परमपूज्य मोरेदादा हॉस्पिटलचा पायाभरणी शुभारंभही होणार आहे। या कार्यक्रमाचंही निमंत्रण देण्यासाठी आदरणीय दादासाहेब आपल्याकडे आज आलेले आहेत। आपल्याला सर्वांना सद्गुरु परमपूज्य मोरेदादा हॉस्पिटलचं आपल्याला सर्वांना माहिती आहे, कारण आपलं सेवा केंद्र म्हणजे ऍक्टिव्ह सेवा केंद्र आहे। ऑनलाईन जनकल्याण योजनेचं कार्य आपल्या सेवा केंद्राने फार मोठ्या चांगल्या प्रमाणात केलेलं आहे आणि यापुढेही आपलं सेवा केंद्र आहे 18 विभागामध्ये नेहमी अग्रेसर राहील यात मात्र शंका नाही, कारण वेल बिगन हाफ डन। तुमचे श्री विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज गुरु माऊलींचे चिरंजीव अर्थात गुरुपुत्र आदरणीय चंद्रकांत दादा मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या समवेत आज दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा वाणी आध्यात्मिक विकास मार्ग तसंच अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर द्वारा संचालित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दत्त कॉलनी पाचोरा यांच्या या परमपवित्र प्रांगणात आपण सर्व उपस्थितांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि मी आदरणीय दादांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की केवळ महिलांनी चालवलेलं हे केंद्र आणि या केंद्रातून अनेक प्रकारची उपक्रम या ठिकाणी राबवले जातात। आज या केंद्राला आपण भेट देऊन आम्हाला उपकृत केलं आहे असं मी मनापासून आपल्याला सांगू इच्छितो। आज
दादांचं स्वागत या ठिकाणी आपण करणार आहोत. मी आमंत्रित करतोय आदरणीय प्रकाशबाबू सोमवंशी यांना. आपण दादांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करावा. त्याचसमवेत या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय किशोरभाई भायरावकर यांनाही मी आमंत्रित करतोय. आपण दादासाहेबांचं स्वागत आणि सत्कार या ठिकाणी करावा. या धन्यवाद. ऑनलाइन रजिस्ट्रेशन सव्वीस आए अवघ्या सहा महिन्यात आपण दिलेला आशीर्वाद सिद्धमंगल पूजेसाठी तर सहा महिन्यात एकवीस जोड आपण सिद्धमंगल पूजेच्या गुरुपीठावर पाठवले आहेत. म्हणजेच आपल्या पाचोरा आणि ग्रामीण भागातून 11,36,000 एवढी रक्कम सर्वांच्या सहकार्याने झालेलं आहे. थोरे मोठे लहान सर्वांनी अगदी सहकार्य केलेलं आहे. काहीच करून म्हणजे मी त्यांचं आज तुमच्यासमोर खूप धन्यवाद करते की त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि त्यामुळेच आपला पाचोरा तालुका एक नंबरवर आला. मी स्वामी समर्थ. कल्याण 51,000 रुपये या ठिकाणी देऊ. मी 21,000 सोडून 51,000 सांगितलेले आहेत त्यामुळे टाळ्यांचा गगर जोरदार झाला पाहिजे. कीर्ती येवले या कन्येने परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो तयार केलेला आहे. आदरणीय दादासाहेबांना ते देत आहे. टाळ्यांचे आपण कौतुक करूया. गाडी गाडी